नाशिकच्या येवला शेतकऱ्याच्या घरातून सोयाबीन चोरी गेल्याचा प्रकार समोर आलाय. मध्यरात्रीच्या सुमारास 10 ते 15 क्विंटल सोयाबीन चोरटांनी लंपास केलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय. सोयाबीनची चोरी झालेली आहे. साधारणतः 10 ते 15 क्विंटल सोयाबीन, एकूण 50 क्विंटल सोयाबीन होती चाळीमध्ये आणि त्यात ती 10 ते 15 क्विंटल सोयाबीन रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी चोरून नेलेली आहे.